प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। जगतगुरु जगत वंदनीय जगत मान्य जगत श्रेष्ठ नवे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे देहू गावचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा नामपर प्रकरणातला, कारण सप्ताहाचा पहिला दिवस, काही दिवस कीर्तनकार बांधलेले असतात त्याप्रमाणे हा पहिला दिवस, त्या कारणाने घेतलेला हा नामपर अभंग। कीर्तनाला सुरुवात करण्या तत्पूर्वी छोटासा परिहार, तो म्हणजे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, आणि हा संपूर्ण जे नियोजन ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे हरिभक्त पारायण डॉक्टर भानुदास महाराज मोहिते, अध्यक्ष प्रियदर्शनी चॅरिटेबल ट्रस्ट, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण डॉक्टर अशोक महाराज खाडे, कार्यकारी संचालक दास ऑफशोर इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई। हे दोन खांब मजबूत या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह। विठ्ठला विठ्ठला अभंग नामपर निवडला आणि त्यातल्या त्यात नामाचे चिंतन प्रगट पसारा हा का निवडला हे प्रथमता सांगतो। सप्ताहाचा पहिला दिवस म्हणून नामपर आणि नामाचे चिंतन प्रकट पसारा, अभंगाचा अर्थ हा अभंगामध्येच उघडा आहे, हे का नाही? जास्त खोल जायची गरज नाही। विठ्ठला विठ्ठला टाळी टाळी विठ्ठला विठ्ठला महाराज या ठिकाणी सांगतात की नामाचे चिंतन, हे नामाचं चिंतन प्रगट पसारा, हा पसारा जो पसरलेला आहे यामध्ये नामाचे चिंतन या पसाऱ्यामध्ये कसं करशील, कुठं जाऊ नको, असाल ते करा जेते तेथे। तुम्ही जिथं आहात त्या ठिकाणी बसून नामाचे चिंतन केलं पाहिजे, हा पसारा पाहत बसू नका। आणि जर हा पसारा पाहिला तर ह्यात गुंतणार, आणि पसारा न पाहता नामाचं चिंतन केलं तर सोडविन माझा स्वामी निश्चयसी। निश्चयाने सांगतायत, माझा स्वामी सोडवल्याशिवाय राहणार नाही, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही। महाराजांचा अनुभव, गुण दोष नाही पाहत कीर्तनी, गुण दोष नाही पाहत कीर्तनी। कीर्तनातले गुण दोष पाहू नका, किंवा गुण दोषावरती कीर्तनकार हा अवलंबून नसतो, तर प्रेमी चक्रपाणी वश हो या, हे का नाही? प्रेमाने चक्रपाणी वश केला जातोय हा माझा अनुभव आहे। सोडविन माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही। मग हा जो पापट पसारा पसरलेला आहे याला तुकबरा या ठिकाणी असं बोलतात, तुका मने कडू वाटतो प्रपंच। हा प्रपंच कडू आहे, महाराज प्रपंच कडू आहे असं म्हणतात, याचा अर्थ महाराजांनी नक्कीच चाखून पाहिलेला आहे। चाखण्याचे प्रकार दोन आहेत, सांगेल नंतर। तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, मग सुख कशात आहे? रोकडे रोमांच कंठ दाटे। महाराजांनी या परमार्थ दशेत पादक्रमण केल्यानंतर आलेला एक अनुभव, एक नाही, मला वाटतं महाराजांचे प्रत्येक अभंग वाटतं काय आहे हो अनुभवावरतीच आहेत प्रत्येक अभंग। महाराज या ठिकाणी सांगतात, तू का म्हणे कडू वाटतो प्रपंच, मला प्रपंच कडू वाटतोय, आणि परमार्थातला येणारा अनुभव, परमार्थामध्ये होणारी शरीराची दशा अवस्था, रोकडे रोमांच कंठ दाटे, आणि जर हे आपल्यामध्ये होत असेल तर सोडविन माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही। ज्या ज्या वेळेस भगवंत परमात्म्याचं भजन होईल त्या त्यावेळेस सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम घ्या, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा या कीर्तनात सहभागी व्हा। विठ्ठला हा पहिला दिवस आहे म्हणजे मला पात्र वाढायचंय, पात्र चांगलं असावं। उद्यापासून तुम्हाला चांगलं चांगलं मिष्टान्न खायला भेटणार आहेत, एखादा जरी पात्राला छिद्र असेल तर मात्र चांगला रस त्यातून बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे काही नियम मी आज तुम्हाला सांगेल, थोडं कीर्तन आपलं त्यातच जाईल। विठ्ठल भजन चालू झाल्यावर हाताने टाळी मुखाने नाम, हाताने टाळी वाजवतो मुखाने नाम घेतो। महाराज याचं कारण सोपं कारण सांगतो, टाळी वाजवली हो त्याला वैज्ञानिक कारण आहे की आपल्याला हृदयाचा झटका हा येणार नाही,
भीतीने का होईना पण वाजवू. दुसरी गोष्ट जरा परमार्थामधली व्याख्या बघा. टाळी का वाजवावी? टाळी वाजवली तर आपल्या हातातून नाद निर्माण होतो, बरोबर आहे. विना वाजतोय नाद निर्माण होतो, तोंड वाजतंय नाद निर्माण होतो, पखवाद वाजतोय नाद निर्माण होतो, मग टाळी वाजवल्यावर नाद निर्माण होतो. आपण ट्राय करूया करूया. मी तीन म्हणतो, तीन म्हटले की सगळ्यांनी एकत्र टाळी वाजवू. आपण किती म्हटल्यावर? तीन. मी एका कीर्तनात सांगितलं वाजवा टाळ्या, त्यांनी बड्डेच केला मला. बड्डे नाही, तीन म्हटलं की सगळ्यांनी एकत्रित टाळी. एक दोन, मला तीन म्हणू द्या ना. कीर्तन वेळ सुरू झाले, वेळ संपवायचे, तुम्हाला काही दिसायला लागली हरकत नाही. एक दोन, समाज एक पाऊल पुढे महाराज, हरकत नाही. टाळी सर्वांची वाजली, नाद आला. आता मुखातून नाम काय घेणार आपण? विठ्ठल. विठ्ठल नाम ब्रह्म. ज्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाम निघतं, म्हणजे हातातून नाद आणि मुखातून ब्रह्म निघतं, त्यावेळेस कीर्तनामध्ये बसलेल्या धर्म मंडपामध्ये नाद ब्रह्म उत्तीर्ण होतो. विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी. नामाचा महिमा तर तुम्हाला माहित आहे, नामाची ताकद सुद्धा तुम्हाला माहित आहे. मी एक आठवलं म्हणून प्रसंग सांगून देईल, तसा प्रत्येक कीर्तनात आठवतो म्हणूनच सांगतो. नामाचा फायदा महाराज खूप आहे. नामाने आपण तरतो आणि आपल्याला नामाचा छंद लागला तर आपल्यामुळं दुसरा सुद्धा तरतो, बरोबर आहे ना. पूर्वीच्या काळी पुरुष वर्ग असो अथवा महिला वर्ग असो, जास्तीत जास्त पुरुष वर्गाचं आयुष्य हे संतांनी लिहिल्याप्रमाणेच होतं, आहे का नाही? कारण संतांचे वाक्य सत्य वाक्य आहे. अल्प आयुष्य मानवी देह शतगणिलेत, किती? शंभर. म्हणजे आपलं आयुष्य शंभर हे आहेच, पण आपण शंभरपर्यंत जातो का? आज नाही जात. आणि पूर्वीची माणसं जात नव्हती का हो? जात होती. आजही पाहायला भेटतील खेड्यापाड्या गावामध्ये 95-98 काही 100 पुढे आहेत, भेटतात पाहायला. याचं कारण सांगतो तुम्हाला, का त्यांना एवढं आयुष्य का आणि आपण का मरायला लागलो लवकर. मला बाहेर कुठं जायचं नाही, मला इथलंच सांगायचंय. नीट ऐका जरा, ऐकलंही नसेल तुम्ही, नवीनच असेल तुमच्याकरता. पूर्वीच्या काळी महिला नाव घेत होत्या लग्नामध्ये, आता घेतात का? बरं, जवळजवळ नाहीच, आहे का नाही, तरी पण घेतात. पण फक्त लांबी रुंदी थोडी कमी झाली. पूर्वीच्या काळी नावं घ्यायच्या आणि त्या नावाची लांबी महाराज खूप लांब असायची, खूप लांब. एका लग्नाला मी पोहोचलो आणि पुढे कीर्तन, पण कीर्तनाला उशीर होत होता, त्याच्यामुळे लगीन कार्यमध्ये जावं का न जावं, जावं का न जावं हा प्रश्न. तरी पण त्या ठिकाणी आमंत्रण आहे म्हणून आपलं बोललो, मुख सगळ्यांचं पाहावं, मुखदर्शन करावं आणि निघून जावं म्हणून त्या ठिकाणी पोहोचलो. मंगलाष्टिका खूप सुंदर होत्या, लोकांच्या डोळ्याला सुद्धा पाणी लागलं होतं महाराज, इतक्या सुंदर मंगलाष्टका. बरं, त्या वातावरणामध्ये वेळ निघूनही गेला, कळलं नाही. पण नंतर घड्याळाकडं पाहिलं तर कळलं, रे बापरे, खूप उशीर झाला. त्यानंतर एका म्हातारीने हातात माईक घेतला, ती गाठ सोडतात, हातात माईक घेतला आणि म्हणली मला नाव घ्यायचं आहे. आता तिला नाव घ्यायचं आहे म्हणल्यावर म्हणलं काय, हरात म्हातारी आहे, हट्टाय, लग्नात आहे, म्हातारी रुसली तर लग्न फुगून बसतं महाराज. म्हणून दिला माईक, बाबा घे नाव, मला झालता उशीर. मी हा विचार करत होतो की म्हातारीने चटकन नाव घ्यावं, मी स्टेजवर जावं, वधूवरांना आशीर्वाद द्यावा आणि निघून जावं. मुळात आमच्या आशीर्वादाने आमच्या घरच्यांचं भलं नाही झालं, लोकांचं कसं होतं? लोक आपलं बोलवतात आणि आपलं जायचं, म्हणजे क्रियादर्शक, बाकी काही नाही. ते म्हातारीने माईक घेतला आणि नाव घेतलं, इतकं लांब लचक नाव घेतलं महाराज, माझी तळपायच्या मस्तकाला गेली. एक तर उशीर, त्यात हे नाव लांब लचक. बरं, तिच्या कपाळालाही भळा मोठा कुंकाचा ठोकळा होता, असा गोल कपाळ कुंकाने चांगलं भरबटलेलं तिचं, आणि अशी कपाळं फार कमी राहिलेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्या कपाळाला कुंकाचं कपाळ बोलायचं, हे का नाही? आता करंटे कपाळ झालेत, कुंकूच नाही राहिले महाराज. हो, महिला जागेवर आल्या पाहिजेत. मला हे सांगायचंय नावाची ताकद काय आहे. मी त्या म्हातारीला बाजूला घेतलं आणि विचारलं, आजीबाई अहो तुमचं वय किती आहे आणि तुम्ही एवढं लांबलचक नाव घेताय? एखाद्या महाराज तरुण्य मुलीने न येऊन असं लांबलचक नाव घ्यावं तर तिच्या नवऱ्यासाठी चांगलं आहे, तुम्ही कशाला घेता? ती म्हणली, तू कीर्तनकार आहे का? म्हणलं हा. म्हणलं आज एक तुला ज्ञान देते, नीट ऐकून घे. मी म्हणलं सांगा. तिने सांगितलं, मी आज या ठिकाणी माझ्या नवऱ्याचं एवढं लांबलचक नाव घेऊ शकते, ह्याच्याच नावाच्या जीवावर माझा नवरा मी आज सुद्धा जिवंत ठेवलाय. माझ्या नवऱ्याचं आयुष्य 100 पुढे.
आता मला तुम्ही सांगा आताची नावं कशी झालीत महाराज? शॉर्ट अँड स्वीट. म्हणजे 30 लग्न 60 अटॅक. विठ्ठला 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 विठ्ठला. आज या पॉलिश्या एवढ्या जोरदार चालू आहेत ना, त्यांनी लक्षात घेतले हे 60 पुढे जगत नाही, त्यांना धन पॉलिश्या काढतात महाराज. हो हो. आता तुम्हाला आतुरता लागली असेल त्या म्हातारीचं नाव. आता मी कीर्तनकार आहे, मी केलं पाटपटकन, तुम्हाला घेऊन दाखवतो. बरं, इथं असं घेऊन दाखवतो, जर कोणाला पटलं किंवा जर कोणाचं पाठ झालं, पटल्याचं द्याविषयी सोडून लोकांना असं लई पटतं, पण जर पाठ झालंच तर माझ्याकडनं मात्र रोख रक्कम बक्षीस आज कीर्तनात पहिला दिवस आहे भेटणार. हो, पण एक आहे, आकडा जाहीर करणार नाही. फक्त एका कीर्तनात चुकून केला आकडा जाहीर महाराज. यूट्यूबवरती त्या बाईने 9 पाठ केलं होतं आणि ती त्या कीर्तनात बसली होती. आकडा जाहीर केला मी, म्हणलं 10,000 दिन, आणि मानधन होतं मला 9,000. म्हणलं 10,000 दिन, आणि नाव घेतलं आणि तिने हात वर केला, जो पोटात गोळा आला महाराज तो अजून असाच आहे. आकडा बंद केला सांगायचं मी, फक्त नाव घेतो, फक्त पाठ झालं तर सांगा मला. कीर्तन झाल्यावर भेटा, नीट ऐका. इतकी कीर शांततापूर्ण कीर्तनात ठेवा बरं का. हो, असं ऐकायला कान आतुर आहेत महाराज, तरी आता नाही तुमचा मूड घालवत, ऐका. रुंजून जाते खिडकी वाट पाहते, खिडकीला 3 तारा अडकित त्याला घुंगरबारा, सुपारी कापते करा करा पान खाते 13-13. तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा, व्यापारानं घेतला हंडा पाणी भरते गंगेचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाडा, 7-7 वाड्याला 7 दरवाजा, 7 दरवाजाची होती मी किल्ली, उघडते देवखोली आत पलंग, पलंगावर गादी, गादीवर ऋषी, ऋषीवर बशी, बशीवर कप, कपात दूध, दुधात पडली माशी, हा काशा गेला काशी, ह्याच्या नावाने धरते मी आषाढी एकादशी. ही पूर्वीची नाव आहेत बरं का, आत्ताची नाव हिथून आली माकड, तिथून आली माकड. कोण? माकड. हिथून आली माकड, तिथून आली माकड, ते गेले तिकड आणि मी राहिले इकड. संपले नाव, संपलं आयुष्य. मला यातून एवढंच सांगायचं आहे, जर त्या म्हातारीच्या नावामध्ये इतकी ताकद असेल तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढू शकतं, जर तुम्ही या ठिकाणी जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमच्या सहित तुमचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकत्रित भजन महत्वाचं. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, हे झालं एक महाराजाची विनंती. माझ्या तुकोबाराने सुद्धा विनवणी केली, अभंग त्यांचाच आहे. लागोनिया पाया, जगद्गुरु आहेत ते, आपल्या पायाला हात लावत आहे. विनवितो तुम्हाला. महाराजांना माहीत असेल का हो, आम्ही त्या लायकीचे नाहीत, तरी सुद्धा आमच्या पायाला महाराज हात लावून सांगतायत, विनंती करतायत. महाराज आहेत. करटाळी बोला मुखी नाम. काही करू नका, हाताने टाळी मुखाने नाम घ्या महाराज, हितेच मुक्ती प्राप्त आहे बघा, हितच सगळं भेटणार आहे. करटाळी बोला मुखी नाम. सगळे टाळी वाजवणार ना, नाम घेणार आजच नाही, प्रत्येक दिवस. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल. हाताने टाळी मुखाने नाम, पुन्हा बोलायला लावू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, तुकोबराय. चला प्रथमतः तुकोबराय पाहूया, काय तुकोबराय असतील ज्यांनी हा अभंग लिहावा, कोण तुकोबराय असतील ज्यांनी हा अभंग लिहावा, आणि तुकोबरायांनी हा अभंग का लिहावा. 3 प्रश्न आहेत. काय तुकोबराय आहेत? तुकोबराय काय आहेत? तुकोबराय सच्चिदानंद आहेत. कोण तुकाराम महाराज, कोण तुकोबराय आहेत पाहूया. मजल दर मजल करत एक व्यक्ती काशीवरून महाराष्ट्रात येतोय, देहूत पोचतोय, दार ठोकतोय पहाटेच्या वेळेस,
आईसाहेब दार सुद्धा उघडतायत, भेटतायत. हट्ट पाहिला पण न राहून महाराजांच्या दिशेकडे बोट केलं. त्या ठिकाणी महाराज प्राप्त विधी म्हणजे सकाळची प्राप्त विधी करत असताना तो मनुष्य त्या ठिकाणी पोहोचतोय. महाराजांना त्या दशेमध्ये पाहतोय. ज्या आर्ततेने भेटायला आला होता ती आर्तता निघून गेली. ज्या माणसाला बसलोय कुठं हे कळत नाही त्या ठिकाणी भजन चालू आहे. भजनासाठी जागा पवित्र लागते महाराज. विष्ठा आपण ज्या ठिकाणी करतो ती जागा पवित्र आहे का? मंगळ आहे जागा ती? नाही, अमंगळ आहे. आपण आपल्या आयुष्यात कधी त्या ठिकाणी रामराम तरी बोललोय का? नाही बोलू शकत महाराज. ते जगद्गुरु तुकोबार आहेत, त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा भजन केलं. माझी मग झाली अनवरव, माझी मग झाली अनवरव, माझी मग झाली अनवरव, माझी मग झाली अनवरव. छंद माझी मज झाली. सहज नाही झाली महाराज. त्यांनी तिथून महाराजांना गावात उभं केलं, म्हणले ह्यांना तुम्ही कीर्तनकार म्हणताय, संत म्हणतायत, साधू म्हणतायत, आणि ह्यांनी कीर्तन करतायत, वेदांचे अर्थ हे सांगतायत, अहो ह्यांना बसायचं कुठं हे कळत नाही. त्यावेळेस विचारलेल्या प्रश्नाचं तुकोबारांनी उत्तर दिलं की व्यक्ती कोण आहे मला माहीत नाही, कुठून आली मला माहीत नाही, कशाकरता आली हेही मला माहीत नाही. ह्यांनी मला माझ्याकडे पाहताना काय पाहिलं ही त्यांची चर्मदृष्टी आहे. पण माझं मला एक कळतं, माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाचा मला अनावर झाली. कारण ह्या हृदयाला या मनाला ज्या वेळेस त्या गोविंदाचं वेड लागतं ना त्यावेळेस महाराज काय खातो आम्ही नाही कळत महाराज. कुठे चाललोय, कुठे बसलोय, प्रसंग सगळ्यांना माहित आहे. अहो तुकोबारे कुठल्या जागेवरती भजनाला गेलेत, कुठल्या जागेवरती ध्यानाला बसणार आहेत, माती सांगत होती पायाखालची का? छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला माझ्या वाचेवर ताबा नाही राहिला. या नामाचा छंद तसा लागलाय महाराज. वेड लागतं वेड, फक्त त्या नामाचा छंद लागला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस पंढरपुराला पायदिंडी वारकरी ज्यावेळेस चालतो त्यावेळेस आमच्या दिंडीमध्ये एक गवळण होते महाराज. गवळण, ती गवळण सुरुवात होण्यापूर्वी सगळ्यात माग उभं राहायचं जो नवीन आलाय त्याने, मागून पाहायचं. शेवटची पताका फडकताना दिसते आणि पुढचा विनेकरी सुद्धा दिसतो. पण ज्यावेळेस ती गवळण चालू होते ना त्यावेळेस ना पताका दिसत ना विनेकरी दिसतो. पायाखालची माती सुद्धा डोक्यावर थया 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 नाचते का? छंद या नामाचा घेतला से, कसे विडला भले कानू बगवळिया, कसे विडला भले कानू बगवळिया, कसे विडला भले कानू बगवळिया, विडला भले कानू बगवळिया.
डोक्या खालची माती सुद्धा डोक्यावर नसते, सगळं अंग ओलचिंब झालेलं असतं, डोक्यावरचा घाम तळ पायाला लागलेला असतो. महाराज इतकं बेधुंद वेड व्हावं लागतं त्याच्या भजनामध्ये. आम्ही शर्टाला डाग पडू देत नाही. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांचा परमार्थ हा महाराज कपड्यांचा नव्हता, भक्तीचा होता. हो, नामाच्या जोरावर तुकोबाराय होते महाराज. नाही कळालं त्यांना कुठं बसलोय, वाचेवर ताबा नाही राहिला. महाराज एका ठिकाणी सांगतात, जर या नामाचं वेड जर मनामध्ये भिडलं, ह्या नामाचं चिंतन जर मनामध्ये भिडलं, तर लोकांतामध्ये एकांत सापडवण्याची ताकद निर्माण होते महाराज. मुक्ताबाईचा एक गोड अभंग आहे बघा. माझ्या गुरुने मला बाई नेले एकांत. मुक्ताबाई सांगते, माझ्या गुरुंनी मला एकांतात नेलं. एकांतात नेलं म्हणजे लोकातनं बाजूला काढून नाही नेलं, एकांतात नेलं लोकांतातून. हो, जोवर ज्ञान नाही ना तोवर एकांत कळत नाही. ज्ञान आलं की एकांत कळतो. एकांतात नेल्यावर नेमकं काय होतं? ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. हा जपा तपाचे कुंकू लाविले आईवाचे लेणे. जपा तपाचे कुंकू लाविले आईवाचे लेणे. हा जन्म मरणाचे दुःख तारिले सद्गुरु रायाने. जय श्रीराम. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. माझा गुरुने लाविली हृदयात. लाविली हृदयात. मुक्ताबाईंचा अभंग आहे. जपा तपाचे कुंकू लाविले आईवाचे लेणे. हे जपा तपाचं कुंकू माझ्या कपाळाला लावलेलं आहे. आपण जिथं कुंकू लावतो ती जागा जपाची आहे, ती जागा तपाची आहे. बाबांनी सांगितलं फक्त इथं ध्यान दे. इथे माऊली माझी गोड सांगतात, अभ्यासाहुनी गहन. केलाच पाहिजे अभ्यास, परंतु अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. अभ्यासापेक्षा गहन ज्ञानाला महत्व दिलंय. व ज्ञानाहुनी ध्यान. ध्यानाला विशेष जे विशेष महत्व ध्यानाला आहे महाराज. अभ्यास आणि ज्ञान प्राप्त करून महाराज एखादा कीर्तनकार होत असेल ना, तर जगाला तो फक्त अभ्यास देईल, पण जो ध्यान करून कीर्तनकार होईल ना, तो जगाला ज्ञान देईल. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी टाळी. अखिल संतांनी महाराज जे काही सांगितलं हो ते फक्त ध्यानातून सांगितलं महाराज. हे का नाही, ज्ञानातून अभ्यासातून नाही, अनुभवातून सांगितलं. ज्यावेळेस ध्यान लागतं त्यावेळेस अनुभव येतो. मग ध्यान लागल्यानंतर नेमकं काय घडतं? महाराज सांगतात, या गोविंदाचं वेड मला लागलं. इतकं वेड लागलं ना महाराज की ही काया गोविंदमय झाली. गोविंद 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 गोविंद. गो
गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ती काया। ज्यावेळी काया गोविंदमय होऊन जाते त्यावेळेस महाराज प्रकार असा घडतो की तुमच्यात आणि माझ्यात फरकच राहत नाही। राहतो का? नाही राहत महाराज। तुमच्यात आणि माझ्यात फरक राहत नाही। जो महाराजांना भेटायला आलता तो विचारत होता तुकाराम महाराज कुठे आहेत, आणि त्याच्यानंतर 13 दिवसानंतर ज्यावेळेस गाथा पाण्यावरती तरल्या त्याच्यानंतर त्याची अवस्था कशी झाली, जो भेटेल त्याला जय हरी तुकाराम महाराज। झाड समोर आलं तरी जय हरी तुकाराम महाराज, अरे पुरुष काय महिला समोर आली तिला सुद्धा जय हरी तुकाराम महाराज। विचारले काय होतंय, मग गोविंद ती काया भेद नाही देवा तया, भेद नाही देवा तया, भेद नाही देवा तया, गोविंद महाराज भेद राहत नाही। जो भेटायला आला होता तो नंतर बोलायला लागला जय हरी तुकाराम महाराज। नर नारी पुरुष स्त्री झाड अबाल दगड सगळीकडे तुकोबाराय दिसू लागले। का दिसू लागले? तुकोबारायांना त्रास देणारा व्यक्ती ज्याला जळी स्थळी जसं आपल्याला विठ्ठल आहे संतांना विठ्ठल आहे तसे त्याला तुकाराम महाराज दिसत होते। त्याने अभ्यास केला होता या ब्रह्मांडामध्ये अशी एक जागा दाखवा की ज्या ठिकाणी माझे तुकाराम महाराज नाहीत। देव झाले अवघे जन दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, देव झाले अवघे जन दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, दोष गुण हरपले। आख्या ब्रह्मांडामध्ये दाखवा नाही जागा महाराज। मग त्याच्यामुळे तर लिहिलं महाराज मी तुकोबारायांची तुलना केली, तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी मनोनी रामेश्वरे, मनोनी रामेश्वरे चरणी वसत ठेविले, आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरू सच्चिदानंद मूर्ती। मग असे सांगितलं मी जो भेटायला आले ते रामेश्वर भट्ट आहेत। ज्यावेळेस तुकोबाराय कळले तेव्हा कळलं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले। आता मी प्रश्नार्थक कीर्तनकार आहे, मला ज्या ज्या वेळेस ज्या ज्या शब्दावरती प्रश्न निर्माण होतो मी माझ्यापेक्षा वरिष्ठ व्यक्तींना तो प्रश्न विचारतो। मग मी एकाला विचारलं की ब्रह्म तुकासी आले याचा अर्थ काय, ब्रह्मदेवाचा अवतार आहेत का तुकोबाराय? ते म्हणाले नाही। नीट ऐका आता, ब्रह्म तुकासी आले म्हणजे हे जे ब्रह्मांड आहे ना उघडं, त्या ब्रह्मांडामध्ये एकही जागा अशी नाही की जिथे तुकोबाराय नाहीत, अशी अवस्था रामेश्वर भट्टांची झाली। कधी झाली? ज्यावेळेस रामेश्वर भट्ट सांगतात राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले, माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मला तुकाराम महाराज कळाले, आणि जे कळाले ते आरतीमध्ये त्यांनी मांडलंय। आता थोडा विचार करा, आपण ह्या संसारामध्ये ह्या परमार्थामध्ये ज्यावेळेस चालतोय त्यावेळेस आपण नेमकं कुठं चुकतोय ह्याचा विचार कधी आपण करतो बारकाईने? नाही करत महाराज। कारण आपलं काय होतंय आज सध्या असं चालू आहे, नाम किती घेऊ, नामस्मरण किती करू, हे आकडे बाहेर आले आहेत महाराज, आकडे की अमुक अमुक आकड्याचं नामस्मरण केल्यावर अमुक अमुक सिद्धी प्राप्त होते, ह्याचं वेड इतकं लागलंय ना महाराजांना, महाराज माळजप जोरात चालू आहे आता का, तर मला तिथपर्यंत पोहोचायचंय। जिथं फळ गाठण्याची अपेक्षा सुरू झाली ना तिथं फळ भेटत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल, हे जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्याला अभंगामध्ये सांगतायत की नामाचा महिमा इतका मोठा आहे हो की तुम्हाला काय त्यातनं सांगावं आणि काय त्यातून उतराई तरी व्हावी। मला वेड लागलं तर माझी अवस्था अशी झाली, तर ज्यावेळेस तुम्हाला वेळ लागेल त्यावेळेस अवस्था काय होईल, हे का नाही?
मग हे वेड लागलं तरी कोणा कोणाला पाहूया एकदा भजन करा विठ्ठला विठ्ठला वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावी गेलो असे किती जण आहेत त्या वेड्याच्या गावी जाणारे बायकोवरती प्रेम सगळ्यांचंच आहे महाराज तसं आमच्यातल्या एका संतांचं प्रेम बायकोवरती होत बायको गरोदर राहिली तर तिने सांगितलं आतापर्यंत तुम्ही भगवंताची तुमच्या आवडत्या विठ्ठलाची भक्ती केली भजन केलं पाच पाच दहा दहा दिवस घराच्या बाहेर राहिले मी काही म्हटले नव्हते तुम्हाला पण एक सांगू का मला आई नाही मला बाप नाही धड तुम्हालाही आई नाही आणि तुम्हालाही बाप नाही आता तुम्ही एक करा माझं एवढं गरोदर पण निघून जाऊ द्या माझं बाळण पण होऊन जाऊ द्या नंतर वाटलं तर पुन्हा तुम्हाला जिथं पाहिजे तिथं कीर्तनाला जावा आणि त्यांनी सुद्धा उत्तर दिलं हो ज्या अर्थी तू माझी एवढी प्रार्थना करते एवढी विनंती करते त्या अर्थी मी तुझं गरोदर पण सोडून कुठेही जाणार नाही ज्या दिवशी तुझं बाळणपण होईल तिथून पुढे विठ्ठलाचं भजन सुरू दिला शब्द पत्नीला दिवसाला दिवस निघत गेले महिन्याला महिने पुढे होत गेले महाराज पंढरपूरची वारी आली दारात आली कोणाच्या त्याच संतांच्या दारात आली ज्यांची पत्नी गरोदर रे दारात पांडुरंग आल्यानंतर महाराज घरात थांबत नाही महाराज घरात फक्त पत्नीला विनंती केली आज 9 महिने पूर्ण होत आहेत मी तुला सोडून कुठे दिलो नाही गेलो नाही आज देव माझ्या दारात आलाय फक्त त्याच्या पायावर डोकं ठेवून माघारी येऊ दे पत्नीने सांगितलं काही हरकत नाही जावा तुम्ही आता 9 महिने माणूस राहिलाय म्हटल्यावर तिला गॅरंटी की आता जाणार नाही पण ज्या वेळेस तिने त्यांना जा सांगितलं त्यावेळेस त्यांनी घर सोडलं पांडुरंगाच्या पायावरती हो डोकं ठेवलं आणि विनयकरायला विनंती केली एखादं भजन म्हणू का त्यांनी सांगितलं म्हणा ना आणि महाराज ज्या गोविंदाचा गजर चालू केला आणि दिंडी कशी थांबत नाही दिंडी चालती राहते गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला 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 त्या भजनामध्ये निघून गेले दिंडीमध्ये त्याला कळालंच नाही आपण पोहोचलोय कुठं ज्या वेळेस पंढरपुरात पोहोचले तरी डोक्यात नाही घरचा प्रसंग मग भगवंताच्या पत्नीला लक्षात आलं माझ्या रखमाई मातेच्या लक्षात आलं की देवा अरे हा तुझा भक्त तुझ्या भक्तीत तल्लीन होऊन या इथपर्यंत म्हणजे थेट पंढरपुरापर्यंत आलाय आता मला एक सांग ह्याच्या घरची परिस्थिती कशी आहे तो झालाय तुझ्यामध्ये वेढा तो इथपर्यंत आलाय आता घरी काय भगवंताने सांगितलं घरी काय तू महिला आहे ती महिला आहे तू जा आणि कर बाळणपण ती म्हटली इतके जन्म झाले तुमच्या सोबत राहिले पण तुमच्या भानगडीत नाही पडले कधी आता पण नाही पडणार विठ्ठला विठ्ठला शेवटी भगवंताने सांगितलं तू पडू पण शकत नाही बघ आता मी काय करतो भगवंत स्वतः खाली आले दारापुढे उभे राहिले आणि दार ठोकलं महाराज सोखोबाची बहीण झाला चारंगार वहिनी उघडा दार हा कमाई वहिनी उघडा दार हा कमाई सोखोबाची बहीण झाला चारंगार सोखोबाची बहीण वा वा वहिनी उघडादार सोकोबाची बहीण झाला शारंगधर भगवंतांनी येऊन दार ठोठावलं तेव्हा आई साहेबांनी दार उघडलं तुम्ही कोण ते म्हणले मी तुझ्या चोखोबाची बहीण आहे हे मी का सांगतोय वेड लागलंय नामाचं विठ्ठला 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 हे झालं
संतांचं उदाहरण तुम्हाला मोठ्याचं उदाहरण देतो. भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. मोठ्याचं उदाहरण आहे का? रुक्माबाई मातेला फक्त बातमी आली घरामध्ये, उद्या देवाची आरती तुमच्या हस्ते होणार आहे. महाराज जिला वेळच त्याच्या नावाचं आहे आणि त्याच्या नावाचीच आरती मला उद्या भेटणार आहे म्हटल्यावर रुक्माबाई माता महाराज जागेवरती नाही राहिले. त्यांना जळी स्थळी काष्टी पाशाने प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसू लागले. उद्या मी आरती करणार आहे माझ्या देवाची. इतक्या बायका आहेत देवाला, त्यातून माझा नंबर लागला. बरं, इतके संत मुनी मांदियाळी आहेत, त्यातून माझा नंबर लागलाय. मी भजन करणार, उद्या आरती मी करणार, उद्या आरती मी करणार, मी करणार. रात्र सरून गेली महाराज, सकाळी रुक्माबाई मातेंनी छान आंघोळ केली, सुंदर असा नटापटा केला आणि आरतीचं ताट तयार केलं. आणि फक्त दोन गवळणी घरामध्ये आल्या सांगण्याकरता की आईसाहेब चला देव वाट पाहताय. आईसाहेबांनी महाराज जसं वर पाहिलं तशा दोघी जणी त्यांना एक विठ्ठल आणि एक रुक्माई दिसू लागल्या. त्यांनी आरतीचं ताट घेतलं आणि त्यांनाच ओवाळायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं अहो आम्ही दासी आहोत तुमच्या, हो आम्हाला काय ओवाळता, काय चेष्टा करता, चला खाली देव वाट पाहतायत आईसाहेब चला. आईसाहेब म्हणल्या हो का, चुकलं माझं, चला पुढं म्हणे. मग पुढं द्वारकापाल उभे होते, द्वारकापालांना ओवाळायला लागले, इकडे 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 विठ्ठल इथे रुक्माई. काही महाराज त्यांना सूचनाच गेलं मी करते काय, तिथूनही त्यांना बाहेर काढलं. जशा जशा महाराज पायऱ्या खाली उतरू लागल्या, भगवंतापाशी जाऊ लागल्या, जितके जण आले होते ना भगवंताच्या आरतीला, सगळीकडं महाराज देवच दिसू लागला. खरं सांगू तुम्हाला, माझी आई लाजली लाजली गे माये आता कवना द्वारके जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. संतांचं झालं, आता हे मोठ्याचं उदाहरण दिलं तुम्हाला. देवाची अवस्था देवाच्या बाबतीत अशी झाली महाराज, भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. तुकोबराय या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतायत, अहो देवाधिकांनी नाम घेतलंय, आम्ही सुद्धा नाम घेतलंय, तुम्ही सुद्धा नाम घ्या. फरक एवढाच आहे की या ठिकाणी तुमच्या अंगावर कर्माचा संसाराचा बोज आहे, या प्रगट पसाऱ्यातनं थोडस अलिप्त व्हा आणि नाम घ्या अभंगाचं प्रथम चरण. चिंतन प्रगट पसार नामाचे चिंतन प्रगट पसार